विद्यार्थ्यांनो आज आपण एक नवीन शब्द खेळ शिकणार आहोत पण मी त्याला नाव दिले शब्द खेळा कारण इथे शब्द खेळायचे आपल्याला म्हणजे काय करायचे आहे की इथे मी काही फुले दिलेले आहेत प्रत्येक याच्यामध्ये तर तिथे 12 खडीतलं दुसरं आणि पहिला अक्षर घालायचे 12 खडीतलं माहिती ना क का की की जसं असतं तसं त्याप्रमाणे इथे दुसरा अक्षर आणि इथे पहिला अक्षर लिहायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे सुरुवातीला बघूया मुगल बादशाह कोण होता बाबर इथे काय लिहिले बा ब र गुळाचा रस गुळाच्या रसाला काय म्हणतात काकवी का क वी एक वेल वर्गीय फळ कोणतं फळ आहे की ज्याचा वेल असतो आठवा बर काकडी का क बी कुरकुरीत तोंडी लावणे ते तुम्हाला खूप आवडतं काय असेल बरं कुरकुरीत तोंडी लावणे पापड डोळ्याचा पडदा डोळा कशामुळे झाकला जातो त्याला आपण काय म्हणतो त्याला म्हणतात पापणी पापणी पुढचं मुंबईचे उपनगर कोणते असेल ज्यामध्ये पारंपरिकला दुसरं आणि पहिलं अक्षर येतं दादर असे आणखीन काही शब्द तुम्ही शोधून काढा बघा खूप शब्द आहेत की ज्यामध्ये 12 खडीतलं दुसरं आणि पहिलं अक्षर घातलं की अर्थपूर्ण शब्द तयार होतो मी तुम्हाला आणखीन सांगू सासर सासर हे कशाच्या विरुद्ध आहे माहेर नंतर शिखांचे धर्मगुरु कोण नानक बघा नानक असे खूप शब्द आहेत ते शब्द तुम्ही शोधायचे आणि असे लिहून काढायचे बघा बरं किती शब्द तयार होतील ते